गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांच्या पोलीस आयुक्तांना बोलावल्याचं समजतंय. परमबीर सिंग प्रकरणी राज्य सरकारनं नोंदवलेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि पुढील नेमकी कारवाई काय करता येऊ शकेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांना बोलावल्याचं समजतंय. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना बोलावण्यात आलेलं आहे. परमबीर सिंग नेमके कुठे आहेत तसंच त्यांच्यावरील जे गुन्हे नोंदवले गेलेले आहेत त्यावरची सद्यस्थिती नेमकी काय आहे या संदर्भात माहिती घेतली जाते. ब्रेकिंग न्यूज आत्ताची आपण पाहतो आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही बैठक बोलावलेली आहे. परमबीर सिंग यांच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त या दोघांनाही गृहमंत्र्यांनी बोलावलेलं आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांनी आता बोलावलेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, कालच सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना बोलवलं होतं. त्यांची विचारणा केली जाणार होती की नेमकं सध्या अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारची काय भूमिका आहे किंवा एकंदर ज्या बदल्या आणि भडत्या करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया असते, त्यामध्ये काही गैरव्यवहार आढळलेला आहे का, सीबीआय तपास करते, त्या अनुषंगाने त्यांना काही माहिती पाहिजे होती म्हणून त्यांना एक बोलावणं पाठवलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून असं म्हणावं लागेल आता की त्याला प्रत्युत्तर म्हणून आता राज्याचे गृहमंत्री जे दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग या दोघांना बोलवलेलं आहे. यामध्ये परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत, कारण का जो चांदीवाला आयोग आहे या चांदीवाला आयोगाने देखील संजय पांडे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांना देखील विचारणा केली होती की तुम्ही राज्याचे पोलीस महासंचालक आहात आणि तुमच्याच खात्यातले एक अधिकारी आहे ज्याच्यावर ज्या व्यक्तीसंदर्भात ही सगळी चौकशी सुरू आहे पण ती व्यक्ती कुठे दिसत नाही आहे, चौकशी ते आयोगासमोर हजर राहत नाही आहे, त्यामुळे ते कुठे आहेत नेमके याची माहिती काढा आणि ती आयोगाला कळवा आणि ते काय येत नाही याबद्दलची माहिती काढून कळवा. तर हा सगळा मुद्दा जो आहे तर त्यामुळे आता या दोघांना हेमंत नगराळे असतील त्याच पद्धतीनं ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग असतील या दोघांना गृहमंत्र्यांनी बोलून ज्या जे जे गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये त्यांची या सगळ्या गुन्ह्यांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे, कशापर्यंत तपास सुरू आहे आणि त्यांच्या इंटेलिजन्सनुसार परमबीर सिंग नेमके कुठे आहेत, कारण का दोन दिवसापूर्वीच तपास यंत्रणांनी नाराजी व्यक्त केली होती किंवा त्यांचा असा संशय आहे की परमबीर सिंग हे भारतामध्ये नसून ते युरोप कंट्रीमध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी जवळपास 1.5 महिन्यापूर्वीच ते गेलेले आहेत, त्यामुळे ते गेले बाहेर याची तुम्हाला भनक लागली नाही का किंवा ते बाहेर चाललेत याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का, ते कुठे गेलेत, कसे गेले याबद्दल काय माहिती मिळालेली आहे, जेणेकरून जर सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांच्या बाबतीमध्ये सीबीआयने जर कठोर भूमिका घेतली तर इथं परमबीर सिंग यांच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका राज्य सरकार घेऊ शकतं आणि एकंदर पुन्हा तोच मुद्दा आहे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा विरोधात राज्य तपास यंत्रणा, म्हणजे हा संघर्ष जो आहे तो आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की राज्यातले जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना देखील आता वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशीला बोलवलं जातं किंवा त्यांच्याकडे विचारणा केली जाते, चर्चा केली जाते. एकंदर ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये हाच आढावा घेतला जाईल की परमबीर सिंग नेमके कुठे आहेत आणि मग ते जर भारतात नसतील तर त्यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई जी आहे ती करणं गरजेचं आहे का किंवा काय करावे लागेल. आपल्याला माहिती आहे की ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधामध्ये लुकआउट नोटीस जारी केलेली आहे, म्हणजे त्यांना भारत सोडून जाता येणार नाही अशा पद्धतीची ही नोटीस आहे. पण मग जर ते भारत सोडून गेले असतील तर त्यांच्या विरोधामध्ये काय कारवाई करता येईल आणि ती कारवाई कशा पद्धतीने असेल, जेणेकरून त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये वाढ होतील या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याकरता चर्चा करण्याकरता दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांना बोलवलेलं आहे. आता या बैठकीमध्ये नेमकं हे दोघं काय माहिती देतात आणि दिलीप वळसे पाटील या सगळ्या माहितीनंतर कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत किंवा कारवाई करता आदेश देतात हे देखील पाहावं लागेल. बिलकुल अजित, यासोबतच परमबीर सिंग नेमके आता कुठे त्याबद्दलची काही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली आहे का? त्या दृष्टीनं सध्या दबक्या आवाजात जी चर्चा सुरू आहे की ते नेपाळमार्गे युरोपमध्ये गेलेत त्याबद्दल अधिकृतरित्या पुष्टी करण्यात आलेली आहे का?
आणि पुढची नेमकी काय कारवाई असू शकेल? बैठकीत तर आढावा घेतला जातोय, पण नेमकी कोणत्या प्रकारची ही कारवाई असू शकेल? अजिंक्य परमवीर सिंग हे नेमके कुठे आहेत याबाबत अधिकृत माहिती कोणी दिलेली नाही आहे, पण तपास यंत्रणांनी जो संशय व्यक्त केलेला आहे त्यानुसार परमवीर सिंग हे नेपाळ मार्गे युरोप कंट्रीमध्ये गेलेले आहेत. युरोप खंडामध्ये तिथं ते कुठे वास्तव्याला आहेत हे तपास यंत्रणांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि ऑफ द रेकॉर्ड पत्रकारांशी बोलताना ही माहिती देखील त्यांनी जाहीर केलेली आहे. पण अजूनपणे अधिकृतपणे कोणत्याही यंत्रणेने परमवीर सिंग हे भारताबाहेर आहेत का याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता हाच मुद्दा आहे आणि याच मुद्द्याच्या आधारे आज दोन्ही पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्री जे आहेत ते चौकशी करतील, त्यांच्याकडे विचारणा करतील आणि नेमकं काय पुढे कारवाई करता येईल याबाबत दोघेही जे आहेत ते पूर्णपणे चर्चा करून गृहमंत्र्यांना आपलं म्हणणं सांगतील, कशा पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल. आता हा मुद्दा पुन्हा तोच आहे, मग सांगितल्याप्रमाणे की केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध राज्य तपास यंत्रणा आणि आता याच मुद्द्यांमध्ये परमवीर सिंग नेमके कुठे आहेत याचा सगळा आढावाच या बैठकीत घेतला जाणार आहे आणि ते जर भारतात नसतील तर त्यांच्यावर काय कारवाई करावी हा सगळा जो मुद्दा आहे तो या बैठकीवरती अवलंबून. बिल्कुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती दिलीत आपण त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला घेणारच आहोत. आपण दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत.